आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन हे जे काही सरकार आहे शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे शिवसेना शिंदे आणि भाजप त्या सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे आम्ही बहुसंख्य जवळपास आमदार पक्ष सगळा पक्ष असा आम्ही त्याच्यामध्ये जायचा निर्णय घेतला मंत्री सरकारमध्ये आणि त्या प्रकारे मी आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. आज राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही काही मंत्रिमंडळामध्ये पुढे विस्तार केला जाणार आहे त्यावेळेस पण इतर सहकारी मित्रांना त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे. कारण काही राज्यमंत्रीपद असतील किंवा मंत्रीपद असतील हा झाला पहिला भाग. त्या संदर्भामध्ये अनेक दिवस चर्चा त्या ठिकाणी चालू होती. ती चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरचे आम्ही सगळेजण एकत्र बसायचो. सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे राज्याची जी काही परिस्थिती आहे आणि या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली गेले 9 वर्ष जो काही कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबूतीनं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि असा प्रयत्न करत असताना आज आपण पण त्या बाबीला पाठिंबा दिला पाहिजे आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही पाहताय सगळेजण की सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. फक्त त्यांच्या बैठका होतात प्रत्येकाचं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही राज्य बघितलं तर तिथं कुठं काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचं पक्ष तृणमूल काँग्रेस कुठं केजरीवाल साहेब त्यांचं आप पार्टी विरुद्ध काँग्रेस पंजाबमध्ये देखील तसंच असं अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेस विरोधी पक्षाची बैठक एकत्र होती त्याच्यातनं आउटपुट तसं बघितलं तर काही निघत नाही. आपला एवढा मोठा देश आता तर जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या झालेला आपला भारत देश असल्यामुळं आज तिथंही मजबूत खंबीर अशा प्रकारचं नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि ती गरज असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला. आज इथं शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं. इतके दिवस मी तिथं विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझी भूमिका स्पष्ट सर्वांच्या समोर मान्यवरांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली होती. आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस 8-10 ला तेच तिथं राहत होते. तिथंच पक्षाची स्थापना झाली आणि गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं तो पक्ष वाढण्याच्या करता प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा सगळेच जण असतील सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. इथपर्यंतचा प्रश्न पक्ष इथपर्यंत पोहोचलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आपले रिजन आहेत त्या रिजनमध्ये नक्की नवीन कार्यकर्ते आणि मी होते. आम्ही सगळ्यांनीच डेव्हलपमेंट म्हणजे त्यावेळेस करोना होता तरी डेव्हलपमेंट हा एकमेव विचार करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही जण आता वेगवेगळी टीका टिप्पणी करणार आम्हाला टीका टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणं आणि महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा घटक आला त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतला असताना जवळपास बहुतेक आमदारांना तो निर्णय मान्य लोकप्रतिनिधींना मान्य पक्ष सगळा आमच्या बरोबरच आहे आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो. पुढे पण तशाच पद्धतीने कुठल्याही निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी, तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार आणि त्याच्यातून पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या निमित्तानं करणार आहोत. आणि त्याकरता आम्ही आज मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेलो आहोत. दुसरं, तुम्हाला माहिती असेल मधी नागालँडला पण निवडणुका झालेल्या होत्या, तिथेही पक्षाचे 7 आमदार निवडून आलेले होते. 7 जणांनी निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला आणि तिथं भाजपच्या बरोबर त्या ठिकाणी पक्ष त्यांच्या बरोबर तिथं गेले, म्हणजे सगळे आमदार पक्षाची मान्यता घेऊन तिथं गेलेले. दुसरी गोष्ट, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करतील. वास्तविक आम्ही 3.5-3.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतलेला होता त्याही वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आम्ही सगळ्यांनी काम केलं, त्याच्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो, त्याच्यामध्ये तिथे कुठला अडचण नाही. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक हा सगळा जो घटक आहे त्या सगळ्या घटकाला न्याय देण्याच्या करता आम्हाला अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा कसा फायदा आपल्याला करून देता येईल, आमच्याकडे जी डिपार्टमेंट येतील आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो, ती डिपार्टमेंट घेतल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या कामाला झोकून देणार आणि ते काम करत असताना पक्षवाढीच्या करता देखील आम्ही आमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावणार आणि पक्ष अधिक मजबूतीनं पुढे देण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारचा मनोदय आमच्या सर्वांचा आहे. आज काही जण पोहोचू शकले नाहीत, काही परदेशात आहेत, परंतु त्यांच्याशी पण मी फोनवर संपर्क साधला. विशेषतः मी लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांच्याशी पण संपर्क त्या ठिकाणी साधला, त्यांनी पण त्याला मान्यता दिली. काही जण संध्याकाळपर्यंत पोहोचली आणि अशा पद्धतीनं सगळे मिळून हा निर्णय घेतलेला आहे. एक मिनिट, अजित दादा पवार यांनी, अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांनी जे आपलं मनोगत आपल्या समोर मांडलेलं आहे ते त्या मनोगताशी आम्ही सगळे जे आहोत सहमत आहोत. नंबर एक, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. काही लोकांचा जो आहे गैरसमज आहे की पार्टी सोडली, नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सामील झालेलो आहोत. अनेक दिवस जे आहेत तुम्हाला कल्पना आहे की चर्चा चालू होती त्याच्याबद्दल, आता मी काही बोलत नाही इतिहासामध्ये काय काय घडलं ते, परंतु जे आहे जो सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला की या राज्यामध्ये जर प्रश्न जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, तर आपल्याला नुसतं भांडण करून चालणार नाही, कुठेतरी आहे आपल्याला पॉझिटिव्हली जे सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. आम्ही तो निर्णय घेतला. एक नक्कीच आहे की या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका पण केली, पण हे नाकारता येत नाही की आज अतिशय मजबूतीनं देशाचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये अतिशय सुखरूप आहेत आणि ते जी जी कामं आहेत विकासाची, मग महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन किंवा जे काही अनेक प्रश्न जे आहेत त्या किचकट प्रश्नावर सुद्धा निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः
माझ्याबद्दल पण बोलायला झालं तर ओबीसीचे तर अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत आमच्या ओबीसीचे. आता हे ओबीसीचे प्रश्न जे आहेत हे जर सोडवायचे असतील तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याशिवाय तर सुटणारच नाही, ते करताय. परंतु आतमध्ये राहून जे आहे ओबीसी समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न किंवा इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न जे आहेत आम्हाला सोडवता येणार आहेत. एक आता जे दादाने सांगितलं की पाटणाला सुद्धा जी काही मीटिंग झाली आपण पाहतोय, कोण याच्यावर रागवतोय, कोण त्याच्यावर रागवतो, हा निघून जातो, तो निघून जातोय, अर्धे येतात अर्धे येत नाहीत. त्यामुळे आपण जे पाहिले आहे की एकूण या देशामध्ये हे सर्व पक्ष जे विरोधी पक्ष ते तरी कुठे एकत्र येत आहेत. आणि जे खरं सांगायचं म्हणजे आमच्या पवार साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की देशामध्ये तर मोदी साहेबच येणार आहेत प्रधानमंत्री 24 मध्ये सुद्धा. आता जर हे असं जर आहे तर आपण जे आहे एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे आणि आपले जे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण सरकारचं मदत घेतली पाहिजे, आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून जे आहेत हे प्रश्न काही सुटणार नाही आहे. त्याच्यामुळे शासनामध्ये जाऊन जे आहेत हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बाकी दादाने सांगितलं लोक आता आरोप करतात की आमचे यांच्यावर केसेस आहेत, कोणतरी बोलू केसेस आहेत म्हणून ते गेले. कोणावर केसेस आहेत? अजय दादा केसेस नेल केल्या, माझे केस जे आहेत महत्वाची ते सुटली. अनिल भाईदास त्यांच्यावर केस नाही, तटकरे मॅडमवर केस नाही, धर्मराज बाबा अत्राम केस नाही, दिलीप वळसे पाटील केस नाही, संजय बनसोडे केस नाही. कुणावर केस असं मुस्लिम आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहतो की त्यांची केस सुद्धा एवढी चांगली आहे की त्यांना अजिबात अजूनही जे आहे त्यांच्यावर आरोप ठेवून जी कठोर कारवाई आहे ती कारवाई केली नाही कोर्टाने. त्यांना वारंवार जे आहे कोर्ट जे आहे त्या तारखा पुढे ढकलतात. याचं कारणच असं आहे की तेवढं मजबूत असं काही ठोस त्यांच्याबद्दल सापडत नाही हे सुद्धा खरं आहे. पण उगेच काहीतरी कोणीतरी बलंट आमच्यावर लावण्याचा प्रयत्न करू नये. ठीक आहे, आम्ही आमचे जा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. मेरा आपको ये कहना है आपने अपना भारत देश जब स्वतंत्र हुआ 1947 से तब से आपने देखा तो कोई एक लीडर के नेतृत्व में देश आगे बढ़ता है. शुरू में अलग था, पंडित जवाहरलाल नेहरू जी के नेतृत्व में देश जब काम कर रहा था, देश में जब ये लोग काम कर रहे थे तो सरदार वल्लभ भाई पटेल बाकी के जो लोग बहुत से थे उन्होंने सबने मिलकर वो देश चलाया. उसके बाद लाल बहादुर शास्त्री इनका नेतृत्व आया, उसके बाद इंदिरा जी का नेतृत्व आया. इमरजेंसी के वक्त इंदिरा जी को अपने देश के लोगों ने थोड़ा सा बाहर उनको हरा दिया था, वो खुद भी हार गई थी. लेकिन उसके बाद वापिस जो लोग इकट्ठा हुए अलग अलग पार्टियों के जिसको हम खिचड़ी बोलते हैं वैसा हुआ, वो गवर्नमेंट ज्यादा चला नहीं. अढ़ाई साल के अंदर ही चुनाव हुए, वापिस इंदिरा जी का नेतृत्व में उनका करिश्मा था, उनके नेतृत्व में ही सरकार आई. उसके बाद राजीव गांधी के नेतृत्व में सरकार आई और ये सब होने के बाद बहुत सालों के बाद मैं भी मेंबर ऑफ पार्लियामेंट बना 91 में, ये भी 91 में हम साथ साथ, तब एक कांग्रेस थी, कांग्रेस के मेंबर ऑफ पार्लियामेंट के नाते हम वहां चुनाव जीत के गए थे, तब देखा था. बहुत सालों से 1984 के बाद, ठीक तरह से सुनो, 1984 के बाद अपने देश में कोई भी एक ऐसा नेता कि उनके नेतृत्व में देश आगे जा रहा है ऐसा कभी हुआ नहीं. अलग 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 गुट को एक करके
देश को चलाने की कोशिश की गई, लेकिन 9 साल आपने देखे होंगे उसमें नरेंद्र मोदी साहब का नेतृत्व में आज देश काम कर रहा है। वो बाहर भी पॉपुलर है, यानी अब्रॉड बाहर अगर कोई भी देश में गए चाहते हैं अपने भारत की तरफ से, तो सब उनको सपोर्ट देते हैं, सब उनको बहुत अच्छा नेतृत्व ऐसे बोलते हैं, और ऐसा होते हुए उनका भी काम चालू है। और ये काम करते वक्त आपने भी देखा वंदे भारत ट्रेन हो या अलग अलग बहुत से कुछ रोड्स हो, नेशनल हाईवे के जो कुछ काम हुआ है या 9-10 साल में, वह अगर आपने देखा बाकी के डेवलपमेंट के बारे में, ऐसे सब ठीक तरह से चालू है। और सामने वाले विरोधक वो खुद का खाली अपना अपना स्टेट का देखते हैं, अपने अपने स्टेट का देखते हैं। एक कोई मुझे लीडर अपोजिशन में दिखा हो कि वो देश का सोचकर देश में काम कर रहा है, ऐसा कहीं दिखाई नहीं देता। और इतना बड़ा पॉपुलेशन होते हुए हमें सबको ऐसा लगा कि नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में ही लोकसभा हो या आगे वाले चुनाव हो, वो सहयोगी पार्टी के नाते, जैसे हम इससे पहले कांग्रेस के साथ जाते थे, तो बीच में हमने शिवसेना के साथ हम 2.5 साल गए, वैसे अभी आगे विधानसभा हो लोकसभा हो लोकल बॉडीज का तो चुनाव, वहां के डिस्ट्रिक्ट के हमारे कार्यकर्ता सोचेंगे, वहां के लीडर सोचेंगे कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, लेकिन स्टेट के और देश के जो चुनाव है उसके बारे में हम साथ साथ जाना चाहते हैं। और इसीलिए महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए और देश और मजबूत होना चाहिए और आगे जाना चाहिए, जो कुछ आज थोड़े बहुत प्रॉब्लम होते हुए वो सॉल्व करने के लिए भी सबने एकजुट होके उसका मुकाबला करना चाहिए। इसी माध्यम से हमने सबने मिलके ये डिसीजन लिया है, पार्टी के नाते हमने ये डिसीजन लिया है, और ये होते हुए पूरे विधायक हमारे साथ है, मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे साथ है, बाकी के पार्टी के वर्कर हमारे साथ है। इसीलिए आज मैंने डिप्यूटी चीफ मिनिस्टरशिप का ओथ ली, बाकी के हमारे सीनियर नेता और नया भी कुछ लोगों को हमने आज तक इस गवर्नमेंट में लेडी को प्रतिनिधित्व नहीं था, आगे शायद वो देंगे, लेकिन हमने वो भी सोचा और यंग जनरेशन को भी हमने कैबिनेट मिनिस्टर के नाते, जैसे पहले मुझे याद है भुजबल साहब के नेतृत्व में हमने जब 99 में चुनाव लड़ा था, तब हम यंग थे, मैं आरआर पाटिल, दिलीप वसे पाटिल, जयंत पाटिल, हम सुनील तकरे, हम सब यंग लोगों को मौका मिला था। अभी वैसा ही संजय बंसोड़े हो या अपना आदिति तटकरे हो या अनिल भाई दास पाटिल हो, ऐसे अलग अलग नए लोगों को भी हमने उसमें शामिल किया गया है, और उसमें ट्राइबल को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, शेड्यूल कास्ट को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, माइनॉरिटी को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, लेडीज को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर ओबीसी को भी प्रतिनिधित्व ज्यादा मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर हमने ये यूनिवर्सिटी में मौका दिया है। और आगे भी जो हम जब बात सीएम साहब के साथ करेंगे, बाकी डीसीएम साहब साथ के करेंगे, बैठेंगे तो बाकी के भी लोगों को और मौका देने की हमारी कोशिश करेंगे।
का आमच्याकडे सर्व आकडा आहे. आम्ही काय एक आकडा काय आमच्या बरोबर सगळे आमदार आहेत. आपण काळजी करू नका. आकडा सांगायला काय मटक्याचा आकडा काढायचा त्याच्यामुळं तुम्ही तो काही विचार करू नका. सगळेजण आमच्या बरोबर आहेत. पार्टी आमच्या बरोबर आहे. आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं. वरिष्ठांना पण सांगितलं. डेमोक्रेसीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्व दिलं जातं. ही आजपर्यंतची परंपरा आहे. आणि त्या पद्धतीनं पाठिंबाच्या काळामध्ये देखील काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजूला आली आणि नवी पार्टी उभी राहिली. त्यावेळेस भुजबळसाहेब प्रफुल्लभाई या सगळ्यांनी साथ दिली आणि पार्टी पुढे गेली. त्याच्यानंतर वेळोवेळी पार्टीनं अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतलेले 24 वर्षांमध्ये आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. आता बऱ्याच 24 वर्षांमध्ये पाणी वाहून गेलेलं आहे. आता नवीन नेतृत्व पण पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्रातले प्रश्न सुटले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. कारण गेले 1 वर्षभर विरोधी पक्ष नेता या नेत्यांनी काम करत असताना किंवा भुजबळसाहेब आणि बाकीचे सगळेजण विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्ही फार बारकाईनं वेगवेगळ्या समस्या पाहिलेल्या आहेत. उद्याच्याला ज्यावेळेस कॅबिनेट होईल बुधवारी वगैरे तर त्यावेळेस आम्ही ते मुद्दे समोर आणून सरकारच्या माध्यमातून ते वेगवेगळे विषय हाताळण्याचं काम करू, दिलासा देण्याचं काम करू. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असे कुठले विषय येणार नाही की ज्याच्यातनं आम्ही 3 पक्षांचं सरकार चालवत असताना त्याच्यात कुठल्या अडचणी निर्माण होतील. कारण कधी कधी एकत्रपणे तुम्ही बघितलंय महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येण्याचे तर दिवस संपलेलेच आहेत. सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला आणि त्याच्यामुळे साहजिकच काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊनच सरकार बनवावं लागतं. हे 90 पासून आपण बघत आलेला आहात. म्हणजे भाजप शिवसेनेचं सरकार असेल माग किंवा 90 पवारसाहेबांचं सरकार असेल, सुधाकर नायकांच्या सरकारमध्ये हे होते, मी राज्यमंत्री होतो. आणि त्याच्यानंतर अनेक म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये विलासराव देशमुखांचं आणि भुजबळ साहेबांचं सरकार, त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे विजय सिंह मोहिते पाटलांचं सरकार, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशोक चव्हाण साहेब आणि आर आर पाटलांचं सरकार, अशा प्रकारे अनेक सरकारं आली. आणि त्याच्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचं सरकार, आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे निर्णय राजकीय पक्षांना घ्यावे लागतात. परंतु असे निर्णय घेत असताना ज्याच्यात राज्याचं हित आहे, ज्याच्यात देशाचं हित आहे, एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येचं हित आहे, हे बघूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आणि तशा प्रकारचा निर्णय अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के सभी साथियों का हमें आशीर्वाद है. सभी एक सभी सभी का आना सभी में सब आते हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या सगळ्या निवडणुका भाजप आणि शिवसेनेसोबत लढवू. मी आता सांगितलं ना की विधानसभा लोकसभा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर आणि त्या पक्षाच्या नावावरच निवडणुका लढवू. खासदारकीच्या निवडणुका, आमदारकीच्या निवडणुका आणि लोकल बॉडीच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्यातल्या भंडारा गोंदियाचे तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील. हमारे साथ सभी विधायक है और हमारे साथ सभी पार्टी के लीडर है. सभी का हमें आशीर्वाद है. नंबर आपको नंबर सभी सभी यानी सभी झालं.
सर्वांशी फोनवर बोलू. हम जब सब बैठते हैं तब ऐसी बातें ऐसी चर्चा होती है. हम सब लीडर लोग महाराष्ट्र के जो है सब बैठते हैं, इवन हमारे सब विधायकों के साथ सबके साथ. आप तो आगे देखने को मिलेगा ही ना, हम क्या कहीं भाग नहीं रहे. आपको सब देखने को मिलेगा बहुत अच्छी तरह से. हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाएंगे. हम राष्ट्रवादी पार्टी के और भी ज्यादा वर्कर्स पार्टी में कैसे आएंगे वो देखेंगे. हम अभी पावर में आए हैं, पावर में आके अलग अलग रीजन जो है वहाँ के जो सवाल है वो सवाल हल करने के लिए हम पूरी कोशिश हमारी रहेगी. उसके बारे में हमारी सबके साथ बात हुई है. बताया वो ऑफिशियल है.